गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेसकडून ममता बॅनर्जींच्या देशामध्ये युपीए आहे कुठे या प्रश्नावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे भाजपकडून ममता बॅनर्जींच्या प्रत्यक्ष दौऱ्यावरच आक्षेप घेण्यात आला. मुंबईमध्ये येऊन ममता बॅनर्जी उद्योगपतींना भेटल्या, मुंबईतील उद्योग बंगालमध्ये पळवायचा त्यांचा डाव आहे अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. दरम्यान यावरून राजकारण तापलेलं असताना आता संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावरून भाजपला खोचक प्रत्युत्तर दिलंय. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक मधून आपलं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान संजय राऊत यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याची देखील त्यांना आठवण करून दिली आहे. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारं भाजपचं नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील हालचालींवर आक्षेप घ्यायला तयार नाही आहे. ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतल्या उद्योगपतींना गुजरातचं निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभं करण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी आहे. खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल तिथे अवतरले, असंच भाजपचं मत असायला हवं अशा शब्दामध्ये राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर झालेली बैठक आणि त्यानंतरची पत्रकार परिषद याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली. मात्र त्याआधी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत भेट झाली. या भेटीविषयी मात्र तुरळक चर्चा होताना दिसते. या भेटीत नेमकं काय झालं, ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र या भेटीच्या वेळी घडलेल्या एक प्रसंग आता त्यांच्या सोबत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कथन केलंय. ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे सांगतानाच राऊतांनी त्यानंतर शेवटी घडलेला प्रसंग सामनातील रोखठोक आपल्या सदरात सांगितला. त्याआधी बैठकीमध्ये ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरेंकडे मुंबईत एका भूखंडाची मागणी केली आहे. मुंबईमध्ये पश्चिम बंगालमधून लोक उपचारांसाठी येतात, विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. पश्चिम बंगालला एखादा भूखंड मिळाला तर ते तिथे बंगाल भवन उभारता येईल आणि अशा गरजूंसाठी व्यवस्था करता येईल अशी मागणी ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरेंकडे केल्याचं राऊतांनी आपल्या लेखात म्हटलंय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी अटकपूर्व जामीन याचिकेवर युक्तिवाद केला. यावेळी ऋषिकेशला अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली. ऋषिकेश देशमुख यांना कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तसेच ते तपासामध्ये सहकार्य करण्यासही तयार होते, त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावं असा युक्तिवाद त्यांनी केला. जर सर्वोच्च न्यायालय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना घोषित गुन्हेगार असूनही अटकेपासून संरक्षण देऊ शकतं, तर सत्र न्यायालय देखील काहीच चूक नसलेल्या ऋषिकेश देशमुख यांना संरक्षण देऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय. जर ऋषिकेशला अटकेपासून संरक्षण मिळालं तर ते ईडी समोर हजर होतील असं सुद्धा त्यांच्या वकिलांनी सांगितलं आणि ईडीनं यापूर्वी त्यांना 3 वेळा समन्स बजावलाय. टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसा ओ मायक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्यांची ही तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्री सुद्धा तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. टांझानियामधून आलेला व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे, त्यामुळे त्याची जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी करण्यात येते. तर त्याला 7 हिल्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत त्याच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी केली जाते असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. हाय रिस्क कंट्रीमधून आलेल्यांची बॅक हिस्ट्री तपासली जाते आणि फैलाव होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. भारतातील कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा 5वा रुग्ण आता समोर आलाय. नवी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नवी दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला हा रुग्ण टांझानियातून आलेला आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात 1 आणि आता दिल्लीत 1 अशा 5 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान परदेशातून आलेल्या 17 जणांना आता दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.